पेढे घेऊन याल का? म्हणजे दादांना 7 वाजता नैवेद्य दाखवायला सांगते मी. अचानक चांगली बातमी कळली आहे, ती साजरी व्हायलाच हवी. महाराजांच्या कृपेने साध्या साध्या दिवसांना सुद्धा सणासुदीचं महत्व येतं ना, तसं झालंय बघा आज. सरिता, मला आजपर्यंत असं वाटत होत की आपल्या घरामध्ये अनपेक्षितपणे फक्त दुःखच येतात, पण आज ही एवढी मोठी बातमी आली, मला तरी हा चमत्कार वाटतो. खरंच चमत्कार. गेल्या वर्षभरात जे काही घडलं त्याचा जर आढावा घेतला ना, तर असं वाटतं की खरंच हा चमत्कार आहे. अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळाली, आयुष्य एकदम असं अगदी सोपं झाल्यासारखं वाटायला लागलं. सरिता, आपण ना पैशाची ताकद नाही नाकारू शकत. एकदा का आपल्या नावामागे करोडपती ही पदवी लागली ना, की सगळ्या जगाची आपल्याकडे बघण्याची दृष्टीच बदलेल. बघ, तू खात्री आहे मला? नाही, पण मला एक भीती वाटते की हा अचानक आलेला पैसा आपल्याला ऐतखाऊ नाही ना बनवणार. छे, अजिबात नाही. अगं, आयतं बसून खाण्याची वृत्तीच नाही आपल्यापैकी कुणाची. उलट आपापल्या फील्डमध्ये काम करण्याची तयारी आहे सगळ्यांचीच. सरिता, हा पैसा आपल्याला कशासाठी हवा आहे माहिती? अगं, पैसा आला ना की मानसिक स्थैर्य येतं आणि स्थिर मन हे जास्ती प्रोडक्टिव्ह असतं. आणि बघ तू, आपल्या सगळ्यांची काम करण्याची स्ट्रेंथ वाढेल, बिलीव्ह मी. खरंच असं झालं तर आनंदच आहे. बरं, मला सांग काय वाटतंय तुला आज? बापरे, कोड्यात नका टाकू असं. काय ग? मला जे काही वाटतंय ते मी सांगायचं ठरवलं ना तर अख्खा दिवस पुरा पडणार नाही. बरं, मला एक सांग, किती आनंद झाला तुला? खूप, म्हणजे शब्दात सुद्धा सांगता न येणार इतका. काका, या. झाला का फोन दीपूला? हो झाला. काय म्हणाली? काय म्हणणार, तिची अवस्था सुद्धा आपल्या सगळ्यांसारखीच झाली. म्हणजे काय आणि कसं रिॲक्ट करावं ना हेच तिला सुचेना. तिने आपल्या सगळ्यांना कॉंग्रॅट सांगितलं आणि वेळ मिळेल तशी ती येऊन जाणार आहे म्हणाले. ग्रेट, आता येऊ दे तिला. माहेर वाशिनीच्या स्वागताचा असा थाट उडून देतो ना, बघशील तू. अगं, पायघड्या घालतो घरापासून स्टेशन पर्यंत. काहीतरीच काय? अगं नाही, काहीतरीच नाही खरंच. सरिता, आजपर्यंत मनात असूनही परिस्थितीमुळे दीपूसाठी काही करू शकलो नाही का? तरी तर हा पैसा मला माझ्या स्वतःसाठी नको आहे. माझ्या बरोबर माझ्या संसारात आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या माझ्या सरिताच्या सुखासाठी पैसा हवाय मला. आपला स्वतःचा संसार बाजूला ठेवून आयुष्यभर ज्यांनी जगाचा संसार केला त्या दादासाठी पैसा हवाय मला. या घराच्या सुखासाठी पैसा हवाय मला. आणि माझ्या या 2 राजकन्यांसाठी, त्या जेव्हा जे मागतील तेव्हा त्यांना ते देता यावं म्हणून पैसा हवाय मला. बाबा, पावनीताई म्हणती की आता आपण नवीन घरात जाणार आहोत, खरं? खरंच. खूप मोठे गाव ते नवीन घर. खूप मोठं, म्हणजे आपण आधी राहत होतो ना त्याच्यापेक्षा खूप मोठं. अहो, कदम काकांचं तो मंगला त्या जुहूसकी ते कुठेतरी आहे ना? काय किंमत असेल त्याची? असेल 1-2-3 करोड. सरिता, लक्ष्मीचा एक स्वभाव आहे, ती जेव्हा येते ना तेव्हा अशी येते की मोजायला हाताची बोटं कमी पडतात आणि शिकवलेले आकडे सुरू होतात.